वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54वा पुण्यतिथी महोत्सव शुक्रवार दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी मोझरी येथील गुरुदेवनगर येथे साजरा करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे मौन श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे 1 ते 1.5 लाख भक्तगण समाधीस्थळी जमतात. या कार्यक्रमादरम्यान होणारी गर्दी पाहता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूक व्यवस्थेमध्ये 1 दिवसाचा बदल करण्यात आला आहे. यानुसार अमरावतीकडून तिवसा तालुक्यातील मोझरी गुरुदेवनगर मार्गे नागपूरकडे जाणारी वाहतूक, ज्यामध्ये ST बसेस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन वगळून नांदगाव पेठ पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून मोर्शीमार्गे नागपूरकडे वळविण्यात येत आहे. नागपूरकडून अमरावतीकडे येणारी वाहतूक तिवसा शहरातील पंचवटी चौकातून कुर्हामार्गे अमरावतीकडे वळविण्यात येत आहे. ही वाहतूक व्यवस्था 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या मार्गाने वळविण्यात आलेली आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध मोटार वाहन कायदा व मुंबई पोलीस कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.